आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं जिते ज्ञान विज्ञान संजीव होते जिते योग विद्येश सामर्थ्येते जिते मानवाला मिळे मोक्ष गाता तुझा पायरीसी सदा नम्र माता तुझा मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझा दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीसी सदा ब्रमाता पंढरीच्या देव सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहे दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी दाता तोची एक जाणा नारायण स्मरवी आणि कणासी वंते काय नसरी हाय जाचा विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना भगवान ग्रामदैवतेला वंदन करून आणि उपस्थित श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आपल्या या अत्यंत नैमित्तिक कीर्तन रूपी निरूपणाकरिता भगवंताच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा हा चांगला योग. खरं तर आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आपल्या गावातील सर्वांच्या सुपरिचित असलेले झुंबर सर भुंबर सर खरं तर यांच्याचमुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आहे. या प्राप्त योगातून भगवंत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर गायला तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अभंग वाढीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता आणि गंगेची सुचिता असं आणि आईची वात्सल्यता अशी उपमा प्राप्त करून दिली आहे असे देव मान्य संत संत मान्य संत जगत मान्य संत जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला
इंद्रायणी माते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग आज आपल्या सर्वांच्या सेवेकरता आपल्या समोर उपस्थित केला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय या सकल जगतामध्ये खरं दान काय, अधिक मासाच्या निमित्तानं समाजाला नेमकं काय दान करावं, आणि असं खरं आणि सत्यदान करणारे खरे दाते कोण, त्या दात्यांचा त्या दानशूर माणसाचा योग्य आणि यथार्थ परिचय महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्या समोर ठेवतायत. संकल्पित वेळेमध्ये खऱ्या दानशूर माणसाचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. काही भावना अभिव्यक्त करणं सहज आहे. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर गेली 7 दिवसापासून अधिक मासाचं महत्व अर्थात ती कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. उद्या त्याची सांगता आहे. त्या निमित्तानं कीर्तनाची योजना हरिभक्त ब्रायन बाबासाहेब पाटील भुंबर आणि त्यांचा संपूर्ण भुंबर परिवार या परिवारानं फार महत्वाचा आणि चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलाय. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये कथा आणि कीर्तनासाठी आपण सगळीजण फार अस्वस्थ होतो. काही माणसाच्या जीवनामध्ये दारूचं व्यसन जर असेल, दारू पिल्यानंतर त्याला जितकं समाधान वाटतं, तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये खरं तर कीर्तन म्हणजे आपलं व्यसनच आहे. आपल्याला जर कीर्तन नाही ऐकायला मिळालं, कीर्तन जर आपल्याला नाही करायला मिळालं, तर अंतःकरणामध्ये समाधान प्राप्त होत नाही. म्हणून ते समाधान प्राप्त करून घेण्याकरता या भुंबर सरांनी आणि संपूर्ण भुंबर परिवाराने खरं तर फार चांगला उपक्रम आपल्या गावामध्ये या ठिकाणी राबवलाय. मी असं म्हणेल, परमार्थामध्ये काहीतरी साधना करावी अशी सद्बुद्धी सहसा माणसाच्या मनामध्ये होत नाही. काय म्हणलो मी, परमार्थामध्ये काहीतरी साधना करावी अशी सद्बुद्धी सहसा माणसाच्या मनामध्ये होत नाही, जी सद्बुद्धी भुंबर सरांच्या अंतःकरणामध्ये आहे. अरे मानवी देहाला आल्यानंतर सर्वांनाच देव संत परमार्थ दिंडी टाळ आवडतो असं नाही. बरं, जरीही देव आवडला, जरीही संत आवडले, तरी देवाच्या आशीर्वाद प्राप्तीकरता आपण काहीतरी साधना करावी, आपण काहीतरी उपक्रम करावा, आपण काहीतरी नित्यनेम करावा असंही बऱ्याच जणांना सुचत नाही. बरं, जरीही एखादा नित्यनेम आपण चालू केला, कुणाच्या तरी कृपेने म्हणा, कुणाच्या तरी आशीर्वादानं म्हणा, कुणाच्या तरी मार्गदर्शनानं म्हणा, जरी आपण एखादा पारमार्थिक उपक्रम दादा चालू केला ना, तरी फार थोड्या लोकांच्या जीवनामध्ये तो पारमार्थिक नित्यनेम सातत्यानं टिकत असतो. बरं, परमार्थ म्हणजे फार गुंतागुंतीचा कार्यक्रम आहे. एकतर देव आवडत नाही, आवडला तरी त्या देवाची भक्ती कराविषयी वाटत नाही, आणि जरी भक्ती करायला निघालो तरी माणसाच्या जीवनातील दादा नित्यनेम टिकत नाही. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.